करना सीखना है तो वीडियो को लास्ट तक देखना होगा। हाँ, तो इस वीडियो को थोड़ा भी स्किप मत करना, क्योंकि स्किप कर दोगे तो मिस कर दोगे, और मिस कर दोगे तो घंटा समझ में आएगा यार। करते हैं बिना किसी बकचोदी के। My dream, just waiting. तो गाइस, अगर आप लोगों को ये वाला इफेक्ट यूज करना है तो वीडियो को लास्ट तक देखना और थोड़ा भी स्किप मत करना। अच्छा। हाँ, अगर स्किप कर दोगे तो मिस कर दोगे, और मिस कर दोगे तो घंटा बनाने आएगा यार। जय महाराष्ट्र भावनो, स्वागत है तुमचं आपल्या एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ मध्ये। जर भावनो फायनली आजचा व्हिडिओ जे खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे, तर भावनो तुम्ही डेमोडे बघितलं असेल तर तुम्हाला डेमोडे आवडलाच असेल। भावनो आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या आताच एक लाईक करून टाका। जे कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन तो ऑलवेज सिलेक्ट करा। अशाच पद्धतीचे नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर भावनो तुम्हाला काय करायचं, आजच्या एडिटिंगचं जे काय मटेरियल असणार आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आणि बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या अलाइट मोशन ॲपमध्ये। तर आपण अशा पद्धतीने बिटमार्क प्रोजेक्टमध्ये इंटर झाल्यानंतर तुम्हाला एक इमेज ॲड करून दिला आणि त्याला इफेक्ट वगैरे व्यवस्थित पद्धतीने लावून दिला। तुम्हाला जो हा इमेज डिलीट झालेला दिसत असेल तर त्याचा इफेक्ट कॉपी करून तुम्हाला त्या इमेजेसला पेस्ट करायचा, म्हणजे तुम्ही जे इमेज ॲड करसाल त्या इमेजेसला ॲड करून घ्यायचा। तर बघून तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन इथून जे ते आपले टेक्स्ट पेन जे असणार आहे, आपण टेक्स्ट पेन जे बनवून दिले आहे तर बघून एडिटर स्पेशलच्या ते टेक्स्ट पेन तुम्हाला ॲड करायचे आणि राहिलेला पार्ट डिलीट करायचा। तर अशा पद्धतीने जे आपले दोन टेक्स्ट पेन जे असणार आहे बघून ते दोन टेक्स्ट पेन जे अशा पद्धतीने ॲड करून घ्यायच्या। ॲड करून झाल्यावर बघून लगेच तर आपल्याला इथून फोटोला स्टार्ट करायचं, म्हणजे फोटो ॲड करायला स्टार्ट करायचं। तर डबल प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन इथून एक आपला जो एडिटर स्पेशल सेटअप असते भावनं, म्हणजे आपण जो त्याला आपण गेमिंग सेटअप वगैरे यूट्यूब सेटअप म्हणते त्या त्याचे इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे भावनं अशा पद्धतीने। तर मी अशा पद्धतीने सर्व इमेजेस ॲड करून घेतो भावनं। ओके, तर बघू शकता भावनो अशा पद्धतीने जे आपले इमेजेस होते भावनो सेटअपचे ते आपण ॲड करून झाले, तर तुम्ही तुमच्या स्वतःचे पण ॲड करू शकता भावनो। काय तुमचं ड्रीम असेल ते तुम्ही स्वतः ॲड करू शकता। तर डबल प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जायचं भावनो, जिथून आपले फोटो स्टार्ट केले होते तिथे येऊन तुम्हाला इथून ब्लॅक शॅडो पेन जे ॲड करून घ्यायचे, म्हणजे आपली ब्लॅक शॅडो पेन जे आणि आपली बॉर्डर पेन जे ॲड करायचे नेहमीप्रमाणे। तर ब्लॅक शॅडो पेन जे ॲड करून शेवटपर्यंत लावून घेतल्यानंतर डबल प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला बॉर्डर पेनचे पण ॲड करून घ्यायचे। नंतर तुम्हाला आपण जिथून ब्लॅक शॅडो पेन जे ॲड केली होती तिथेच येऊन प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन जे आपले आजचे डायलॉग टेक्स्ट पेन जे असणार आहे ते डायलॉग टेक्स्ट पेन तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने हे डायलॉग टेक्स्ट पेन तुम्हाला सिम्पली इथे ॲड करायचे आहेत भावनो। तर अशा पद्धतीने ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला मोवनट्रूसच्या मदतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं। करून झाल्यावरती भावनो तुम्हाला काय करायचं, व्हिडिओच्या शेवटपर्यंत लावून घ्यायचं। तर छोटासा व्हिडिओ होणार आहे भावनो, कम्प्लीट शेवटपर्यंत बघा, काय विषय नाही। तर तुम्हाला इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर भावनो तुम्हाला काय करायचं, बॅक होऊन जायचं। बॅक आल्यावरती आपला सेकंड प्रोजेक्ट जे आहे ते इम्पोर्ट केल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं भावनो। ओपन केल्यावरती जो आपले टेक्स्ट पेन इफेक्ट आहे तुम्हाला कॉपी करायचा, इफेक्ट पण जायचं आणि थ्री डॉट जाऊन कॉपी पुट करून बॅग यायचं। बॅग आल्यावरती पाहून मेन बिट फार प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची, आणि ओपन केल्यानंतर जे आपल्या दोन टेक्स्ट पेन जे असणार आहे त्या दोन टेक्स्ट पेनवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे आणि पेस्ट इफेक्ट करायचं पाहून, आणि आपली दुसरी वाले टेक्स्ट पेन जे असणार त्यावाल्या टेक्स्ट पेनवरती टच करून इफेक्ट म्हणजे पेस्ट करायचं। पेस्ट झाल्यानंतर पाहून शिमले बॅग यायचं, बॅग आल्यावरती आपला सेकंड प्रोजेक्ट जे पूर्ण ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यावरती इमेजवरती टच करायचं पहिल्या, इफेक्ट म्हणजे आणि थ्री डॉट जाऊन कॉपी पेस्ट करून बॅग यायचं। बॅग आल्यावरती पाहून जो आपला मेन बिट मार्क प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा, आणि ओपन केल्यावरती भावनो जो आपला पहिला इमेज असेल भावनो पहिल्या इमेजवरती टच करायची, इफेक्ट म्हणजे आणि थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा। नंतर तुम्हाला एक इमेज बॅक द्यायचा भावनो, आणि दुसरा इमेज येईल, तिसरा इमेज येईल, त्या तिसऱ्या इमेजला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा, आणि एक इमेजच बॅक द्यायचा, आणि जो चौथा इमेज येईल त्याला अशा पद्धतीने पेस्ट करायचा, म्हणजे तुम्हाला एक काळी इमेजेस पेस्ट करून घ्यायचा भावनो। तर अशा पद्धतीने इमेजेसला तिथे पेस्ट केल्यानंतर आपल्याला सिम्पली बॅक येऊन जायचं। बॅक आल्यानंतर भावनो तर आता लास्टचा इफेक्ट जे तुम्हाला कॉपी करून घ्यायचा अशा पद्धतीने, सिम्पली कॉपी केल्यानंतर तुम्हाला बॅक होऊन जायचं। बॅक आल्यानंतर आपला मेन बिट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा, आणि ओपन केल्यावरती भावनो जो आपली इमेजेस बॅक दिली होती त्या इमेजेसला सिम्पली आपला लास्टचा इफेक्ट जे ते पेस्ट करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने सर्व इमेजेसला मी इथे पेस्ट करून दाखवतो भावनो तुम्हाला। तर तुम्ही शक्यतो आपल्या व्हिडिओला लाईक वगैरे करून टाका भावनो। तर अशा पद्धतीने आपण जिथे सर्व इफेक्ट जे ते पेस्ट केलेलंच आहे भावनो, थोडीशी प्रोसेस झालेली आहे, तर इथे अशा पद्धतीने बघू शकता। तर इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर भावनो जबरदस्त आपला स्टेटस बनलेला आहे। तर तुम्हाला काय करायचं, आपलं SDRC इफेक्ट जे ते तुम्हाला इथून जे ते ऑफ केलेलं दिसेल भावनो, आधी याला लॉन्ग प्रेस धरून कॉपी करून घ्यायचं, म्हणजे याला ऑप्शन जायचं तुम्हाला इथून जे ते कॉपी थ्री लेअर करून बॅग घ्यायचं,
लगा लर्थ पाहून मेन बिटमार प्रोजेक्ट बंदी पुन्हा यायचं आणि इथे जे ते त्याचवाल्या लेअरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून जे ते पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. तर करून झाल्यावरती पाहून पूर्णपणे ॲटोमॅटिक लागून जाईल तुम्हाला. या डोळ्याच्या आयकॉनवरती टच करून याला जे ते ऑन करून घ्यायचं म्हणजे चालू करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं एकदम जबरदस्त स्टेटस बनून जाईल पाहून. तर तुम्हाला शेव करण्यासाठी सेटिंगच्या बदल शेअरच्या आयकॉनवरती टच करायचं आणि खाली एक्सपोर्टवरती बटनावरती टच करून जो आपला आजचा स्टेटस असणार आहे तो तुम्हाला आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा. तर भाऊनो व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. जे करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन तो ऑलवेज सिलेक्ट करा. अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपली चॅनलचे डेली बघायला मिळेल. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भाऊनो आजच्या व्हिडिओ तर भेटू एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.